गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण या मागच्या व्हिडिओमध्ये सजीवांतील जीवन प्रक्रिया याचा भाग बघत होतो. त्याच्यामध्ये आपण समन्वय हा पाठ अभ्यासला होता. मानवी समन्वय तर आपण बघितला आहे. मानवी समन्वय हे चेतासंस्था आणि स्नायुसंस्थेद्वारे होत असतं, परंतु जे वनस्पतींचं समन्वय आहे ते कशा प्रकारे होतं, त्यामध्ये तर काही चेतासंस्था किंवा स्नायुसंस्था उपलब्ध नसतात. मग वनस्पती आपल्या हालचाल कशा करतात हे आपण बघणार आहोत. तर बघा, बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजेच अणुवर्तन किंवा अणुवर्ती हालचाल होय असे आपण म्हणतो. तर वनस्पती कोणत्याही प्रकार वनस्पतीची प्रोहसंस्था म्हणजे जी शूट सिस्टीम असते ती प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते, म्हणजेच प्रकाश स्रोताच्या दिशेने तिची वाढ होते आणि वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीसच प्रकाशनुवर्ती हालचाल किंवा फोटोट्रॉपिक मुवमेंट असे म्हणतात. तर वनस्पतींची समन्वय कोणकोणत्या हालचालींनी होत असते, तर अणुवर्ती हालचाल. वनस्पतींमध्ये कोणकोणत्या हालचाली होतात, तर पहिली आहे अणुवर्ती हालचाल, त्यानंतर दुसरी आहे प्रकाशानुवर्ती हालचाल, तिसरी आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल. गुरुत्वानुवर्ती हालचाल आणि चौथी आहे जलानुवर्ती हालचाल. तर या हालचालींद्वारे वनस्पती जो आहे तो वनस्पतींमधील समन्वय आपल्याला दिसून येतो. तर पहिल्यांदा बघूयात आपण बाह्य हालचाल म्हणजे अणुवर्ती हालचाल. तर अणुवर्ती हालचाल कशी होते, तर बाह्य उद्दीपनास म्हणजे बाहेरच्या गोष्टींना प्रतिसाद म्हणून वनस्पती कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ करतात. म्हणजे आपण बघतो बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पती म्हणजे वारा, पाणी किंवा इतर सूर्यप्रकाश इत्यादी घटकांना प्रतिसाद म्हणून वनस्पती आपल्या वेगवेगळ्या भागांची वाढ करत असतात. त्या वाढीलाच आपण अणुवर्ती हालचाल असे म्हणतो. म्हणजे अणुवर हालचाल काय येतं, तर वाढ, वनस्पतींच्या विविध भागांची वाढ, हे याला आपण अणुवर्ती हालचाल असे म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे प्रकाशानुवर्ती हालचाल, म्हणजेच काय, तर प्रकाश स्रोताच्या दिशेने वनस्पतींची वाढ होते. तर वनस्पतींच्या वाढीसाठी जशी पाण्याची आवश्यकता असते तशीच सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे बघा, जर वनस्पतींच्या ज्या ज्या भागावर प्रकाश पडतो, सूर्यप्रकाश पडतो, तेच भाग व्यवस्थितपणे त्याच भागांची वाढ ही व्यवस्थित होत असते. म्हणूनच प्रकाशानुवर त्यालाच प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या दिशेने जी हालचाल वाढ होते, सूर्यप्रकाशाच्या दिशेने जी वाढ होते किंवा हालचाल होते त्याला प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. तिसरी आहे ती गुरुत्वानुवर्ती हालचाल, म्हणजेच काय, तर वनस्पतींची मूळसंस्था रूट सिस्टीम आहे किंवा वनस्पतींची जी मुळे आहेत ती गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना म्हणजेच याच प्रक्रियांना साथ देत असते. तसेच याच जी ज्या वेळेस वनस्पतींची मुळे ही गुरुत्वाकर्षण प्रक्रियेला साथ देतात त्याला गुरुत्वानुवर्ती हालचाल असे म्हणतात, म्हणजेच गुरुत्वाकर्षण. ज्या वेळेस वनस्पतींची मुळे ही गुरुत्वाकर्षण प्रक्रिया घडवतात त्याला आपण गुरुत्वानुवर्ती हालचाल असे म्हणतो. आणि ज्या वेळेस वनस्पतींची जी मुळे आहेत ती पाणी पाण्याला प्रतिसाद देते किंवा पाण्याच्या जिथे जिथे पाणी उपलब्ध आहे त्या त्या भागामध्ये वनस्पतींची वाढ जास्त होते. बघू शकता आपण काही वनस्पतींची मुळे ही जमिनीच्या खूप लांबपर्यंत पसरलेली असतात. ती कशामुळे, तर त्यावेळी वनस्पती जी आहेत ते पाण्यांना प्रतिसाद देतात वनस्पतींची मुळे, त्यालाच आपण जलानुवर्ती हालचाल असे म्हणतो. जलानुवर्तीमध्ये काय होतात, तर मुळे ही पाण्यांना प्रतिसाद देतात. ज्या ज्या भागामध्ये पाणी आढळते त्या त्या भागामध्ये वनस्पतींची मुळे ही जी आहेत ती पसरली जातात, त्याला आपण जलानुवर्ती हालचाल असे म्हणतो. तर अशा प्रकारे वनस्पतींच्या ज्या हालचाली आहेत त्या आपल्या डोळ्यांना सहजपणे दिसू शकत नाहीत, परंतु वनस्पती ह्या वेगवेगळ्या हालचाली रोज करत असतात. जशा मानवाच्या हालचाली आपल्याला दिसून येतात परंतु वनस्पतीच्या हालचाली आपल्याला दिसून येत नाहीत, त्यालाच आपण समवनस्पतींमधील समन्वय असे म्हणतो. त्यानंतर आहे मानवातील समन्वय.
आता आपण वनस्पतीमधील बघितलं, आता बघणार आहोत मानवातील समन्वय. आता मानव तर काय करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करू शकतो. तसेच मानवाचे समन्वय हे त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या इंद्रिय संस्था किंवा चेतासंस्थेद्वारे होत असते. कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग. आता बघा, याच्या मानवी शरीरात काय होतं तर एका वेळेस अनेक क्रिया घडून येतात. म्हणजे आपण अन्नसुद्धा ग्रहण करू शकतो, श्वाससुद्धा घेऊ शकतो, त्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतरसुद्धा करू शकतो, पुन्हा टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जनसुद्धा करू शकतो. म्हणजे अशा ज्या अनेक प्रकारच्या क्रिया आहेत त्या मानव एकाच वेळी करू शकतो आणि त्या उत्तम प्रकारे व परिणामरित्या केल्या जातात. त्यासाठी मानवा शरीरात दोन संस्था आहेत ज्या या समन्वयाचे काम कार्य साधण्याचे काम करत असतात. त्यातलं जे पहिलं आहे त्याला आपण म्हणतो चेता नियंत्रण, म्हणजे नर्वस कंट्रोल. जी आपली नर्वस सिस्टीम असते तिच्यावर नियंत्रण करणे, समन्वय साधण्याचं काम हे चेता नियंत्रणमध्ये होत असतं. तर बघा, पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता मानवाद्वारे चेता नियंत्रणाद्वारे प्राप्त होते. म्हणजे पर्यावरणातील चेता नियंत्रण काय करतं तर पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देणे. चेता नियंत्रणाद्वारे आपण काय करू शकतो तर पर्यावरण बदलांना प्रतिसाद देऊ शकतो. म्हणजे काही ठिकाणी काय होतं, पर्यावरण बदल म्हणजे खूप प्रमाणात पाऊस पडत असतो, कधीकधी खूप उन्हाळा असतो, तर कधीकधी खूप थंडी असते. आणि अशा सर्व प्रकारच्या पर्यावरणीय बदलामध्ये मानव काय करत असतो तर त्यांना त्यांच्याशी लढत असतो किंवा त्यांना प्रतिसाद देत असतो. आणि हे सर्व बदलांवर प्रतिसाद देण्याचं कार्य कशामुळे शक्य होतं तर हे चेता नियंत्रणामुळे शक्य होत असतं. तसेच पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने मानवी शरीरात आवेग निर्माण होतात. म्हणजे जसजसा पर्यावरणामध्ये बदल होतो तसतसे मानवी शरीरामध्ये सुद्धा बदल घडून येतात. तसेच पेशीमध्ये या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण करण्याचे कार्य आणि आपल्या शरीरामध्ये जो आवेग निर्माण होतो किंवा जे बदल निर्माण होतात ते पेशींद्वारे होतात आणि त्या पेशींना प्रतिसाद देण्याची जी क्षमता असते ती क्षमता निर्माण करण्याचे जे काम असतं ते चेता नियंत्रण करत असते. पेशींना क्षमता देणे म्हणजे पेशींची क्षमता वाढवणे, त्यांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम जे आहे ते चेता नियंत्रण करत असते. तसेच अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यामध्ये अशा प्रकारचे आवेग व प्रतिसाद निर्माण करणारी चेतासंस्था नसते. म्हणजे एकपेशीय मानवामध्ये पण बघा, एकपेशीय जे प्राणी असतात त्याच्यामध्ये चेतासंस्था नसते, परंतु जे बहुपेशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मात्र आवेगांना प्रतिसाद देणारी चेतासंस्था जी आहे ते कार्यरत असते. आणि हे नियंत्रण जे आहे ते शरीरातील विशेष प्रकारच्या पेशीद्वारे केले जाते आणि याच पेशींना आपण चेतापेशी असे म्हणतो. म्हणजे हे जे चेता नियंत्रण आहे हे ज्या पेशींमार्फत, हे चेता नियंत्रण जे आहे हे ज्या पेशींमार्फत केले जाते त्यांनाच आपण चेतापेशी असे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो तर चेतापेशी. चेता नियंत्रण काय काम करते तर पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याचे काम करते. आणि ह्या बदलांना प्रतिसाद देण्यास जे मानवी शरीरामध्ये जो आवेग तयार होतो त्या आवेगाला क्षमता पेशींपासून मिळते आणि या पेशींना क्षमता देण्याचे जे काम आहे ते चेता नियंत्रण करत असतं. आणि हे चेता नियंत्रण ज्या पेशींमुळे घडून येतं त्या पेशींना आपण चेतापेशी असे म्हणतो. तर या पेशीमध्ये बघा, शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशिष्ट पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशी काय करतात, शरीरामध्ये संदेश वहन करण्याचे काम करतात. संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या पेशी म्हणजेच चेतापेशी. मानवी शरीरामध्ये संदेश वहनाचे काम करणाऱ्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत. तसेच मानवी शरीरातील आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी ही काही मीटरपर्यंत भरते. चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते. तसेच चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या सहाय्याने चेता म्हणजेच नर्व्स
आपल्या शरीरामध्ये ज्या नर्व्स असतात ज्याला आपण चेता म्हणतो त्या कशामुळे बनतात, तर चेतापेशी आणि चेताबंध यांच्या सहाय्याने ह्या नर्व्स किंवा चेता बनलेल्या असतात। तसेच आणि ह्या ज्या चेतापेशी काय आहेत, ह्या मानवी शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत। मानवी शरीरामध्ये जी चेतासंस्था आहे त्याच्यामधील हे रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत। तसेच मानवी शरीरामध्ये ज्या सर्वात लांब आकाराच्या पेशी किंवा मोठ्या आकाराच्या पेशी असतात, मानवी शरीरामध्ये ज्या सर्वात लांब आकाराच्या पेशी असतात त्या कोणत्या असतात, तर त्या चेतापेशी आपल्याला आढळून येतात। त्यानंतर बघा, आपल्या पर्यावरणातील सर्व माहिती चेतापेशींतील वृषिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाद्वारे ग्रहण केली जाते, तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात। आता या चेतापेशींचे काही प्रकार आहेत ते बघूयात। बघा, मानवी शरीरामध्ये ज्या पेशी संदेशवहनाचे काम करतात त्याला आपण चेतापेशी असे म्हणतो। तसेच हे चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत। तसेच मानवी शरीरातील सर्वात लांब अशी पेशी कोणती आहे, तर जी चेतापेशी आहे। आता या चेतापेशीचे प्रकार बघूयात। या चेतापेशीचे एकूण तीन प्रकार पडतात। पहिला आहे संवेदी चेतापेशी, दुसरी आहे प्रेरक चेतापेशी, आणि तिसरी आहे सहयोगी चेतापेशी। तर आपण बघू शकतो चेतापेशींचे एकूण तीन प्रकार पडतात प्रामुख्याने। त्यातलं पहिला आहे संवेदी चेतापेशी, जिला आपण सेन्सरी न्यूट्रॉन्स असे म्हणतो। दुसरी आहे प्रेरक चेतापेशी, जिला मोटर न्यूरॉन्स म्हणतो। आणि तिसरी आहे सहयोगी चेतापेशी, जिला आपण असोसिएशन न्यूरॉन्स असं म्हणतो। तर यांचा उपयोग काय काय आहे तो आपण बघूयात। तर चेतापेशींच्या कार्यानुसार, म्हणजे चेतापेशी आपल्या मानवी शरीरामध्ये जे कार्य करत असतात त्यांच्या कार्यानुसार हे चेतापेशींचे तीन प्रमुख प्रकार पडतात। त्यातला पहिला आपण बघूया संवेदी चेतापेशी, जिला सेन्सरी न्यूरॉन्स असं म्हणतात। तर ह्या संवेदी चेतापेशी हे काय करतात, तर आवेगांचे वहन करतात। आपल्या मानवी शरीरामध्ये जे आवेग तयार होतात त्या आवेगांचे वहन करण्याचे काम ह्या चेतापेशी करत असतात। आणि हे आवेगांचे वहन कुठून होते, तर ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरू रज्जूकडे। ज्ञानेंद्रिये कोणती आहेत, आपले नाक कान घसा, ही जी ज्ञानेंद्रिये आहेत या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे व जो मेरू रज्जू आहेत त्याच्याकडे छोटा मेंदू आणि मेंदूकडे या आवेगांचे वहन जे आहेत ह्या संवेदी चेता। संवेदना म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टींची जी जाणीव होते ती कशामुळे होते आपल्याला, तर नाक कान डोळे घसा जीभ ही जी आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियामुळेच आपल्याला संवेदना जाणवत असते। त्यामुळे काय होतं, हे जे शरीरामध्ये जर बदल झाला पर्यावरणात, तर आपल्या शरीरामध्ये जे आवेग निर्माण होतात त्या आवेगांचे जे वहन आहे ते ज्ञानेंद्रियापासून छोट्या मेंदूपर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे जे काम आहे ते कोण करत असतं, तर या संवेदी चेतापेशी करत असतात। त्यानंतर दुसरा आहे प्रेरक चेतापेशी, ज्याला आपण मोटर न्यूरॉन्स असे म्हणतो। तर या प्रेरक चेतापेशी काय करतात, यासुद्धा आवेगांचं वहन करतात। यासुद्धा काय करतात, चेतापेशींचं कामच आहे आवेगांचं वहन करणे, परंतु त्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वहन करत असतात। आता या ज्या आवेगांचे वहन आहे प्रेरक चेतापेशी काय करतात, आवेगांचे वहन कुठून करतात, मेंदू व मेरू रज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे। मेंदू व मेरू रज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीकडे
शरीरामध्ये जे स्नायू किंवा ज्या ग्रंथी उपलब्ध असतात त्या ग्रंथीकडे हे आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूमार्फत करत असतात. कोणत्या पेशी? तर प्रेरक चेतापेशी. त्यानंतर तिसरी जी आहे ती सहयोगी चेतापेशी. तर सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मितेचे संकलनात्मक कार्य करीत असतात. चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलन हे काम कोण करत असतं? तर सहयोगी चेतापेशी. म्हणजे चेतापेशीमध्ये जेवढ्या काही कार्य घडत असतात त्या सर्व कार्यांमध्ये सहभाग घेण्याचे किंवा चेतापेशींना मदत करण्याचे सहयोग करण्याचे जे काम आहे ते या सहयोगी चेतापेशी करत असतात. तर अशा प्रकारे बघा, जेव्हा आपल्याला आपल्या एखादी कृती किंवा शरीराची हालचाल घडवून आणायची असते तेव्हा सर्वात जे शेवटचे कार्य असतं तेच कार्य हे स्नायू उतींचे असते. आणि कोणतेही कार्य, म्हणजे जर आपल्या शरीराचे स्नायूच हलले नाही, त्यांची जर हालचालच झाली नाही, तर आपल्या शरीराची सुद्धा हालचाल होत नाही. त्यामुळे जर आपल्याला हालचाल करायची असेल तर स्नायूंची हालचाल होणे हे जास्त आवश्यक आहे. जेव्हा पेशी आकुळ होण्यासाठी आपला आकार बदलतात तेव्हा पेशींच्या पातळीवर हालचाल घडून येते आणि स्नायू पेशींमध्ये असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे आकार बदलण्याची क्षमता प्राप्त होते. तसेच याच प्रथिनांमुळे चेतांच्या विविध विद्युत आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता ही पेशींमध्ये निर्माण होत असते. म्हणजे अशा प्रकारे मानवाची जी चेता नियंत्रण आहे त्यामध्ये काय होत असते? तर पर्यावरण बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता ही मानवामध्ये जर कोणत्या गोष्टीमुळे प्राप्त होत असेल तर ती चेता नियंत्रण म्हणजे नर्वस कंट्रोल सिस्टीममुळे प्राप्त होते. आणि त्यामुळेच मानवाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आवेग निर्माण होतात आणि मानवाचे शरीर हे पर्यावरणाच्या कोणत्याही बदलामध्ये सहजपणे राहू शकते, आपले जीवन जगू शकते. आणि यामध्येच चेता नियंत्रणामध्येच चेतापेशी हे महत्त्वाचे कार्य बजावत असतात. कारण चेतापेशींमुळेच मानवाचे शरीरामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचण्याचे जे काम असतं ते चेतापेशींमुळेच घडत असतं. त्यानंतर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मानवी चेतासंस्था आणि त्याचे जे मानवी चेतासंस्था जी तीन विभागात विभागली गेली आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.